नमस्कार भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने अंबरनाथ येथे गरीब गरजू नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात थैमान घातला असून यामुळे देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यापासून सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब असंघटित कामगार हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम व वा बहुजन मुक्ती मोर्चा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मातंग यांच्या आदेशावरून आज अंबरनाथ शहराच्या वतीने गरीब गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे अंबरनाथ शहर अध्यक्ष बापूराव मेश्राम अन अनामिका इंगोले माया ऐरे कोसलेस कोस श्री कोसले अनिल गजबिय जितेंद्र शेरे देवानंद शेडे महेंद्र गजबिय युवराज मेश्राम बाबूलाल मेश्राम नितेश शेडे विजय फुलके बापू पाटील विश्वास पाडे राजेश हुमणे प्रवीण मेश्राम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले राज्यात लॉकडाऊन सुरू असेपर्यंत बहुजन मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने असेच गरीब गरजू असंघटित कामगार व गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे असे बहुजन मुक्ती पार्टीच्या अंबरनाथ शहराच्या वतीने सांगण्यात आले बहुजनमुक्ती पार्टीच्या व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने नेहमीच सेवाभावी उपक्रम राबविले जातात याच अनुषंगाने सध्या लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरीब नागरिक त्यांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती मु भारत बहुजन मु, मुक्ती मोर्चाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले धन्यवाद भारत सु सुपरफास्टला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा